हॅलो फ्रेंड्स, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आत्ता दुपारचे 2 वाजले आणि आम्ही आता गावात चाललो आहे, उंबरठण गावामध्ये। आज शनिवारचा दिवस म्हणजे बाजारचा दिवस आहे आज। तर ऍक्च्युअली बाजारसाठी नाही चाललोय आम्ही, आज तनिषाचं बोर्नान करायचं आहे आणि त्याच्यासाठी तिला ड्रेस नवीन घ्यायचा होता, तर आमचं काही बाहेर जाणं झालं नाही त्याच्यामुळे ड्रेस घ्यायचा राहिला। मग आता म्हटलं उंबरठणमध्येच घेऊया। आज शनिवारचा बाजार आहे इथं, बाजार आठवडे बाजार, तर तो आठवडे बाजार पण तुम्हाला दाखवतो। आणि आमची छोटी मोठी शॉपिंग आहे ती पण तुम्हाला आता आज दाखवतो आहे बाबू बाजार। तर चला मित्रांनो, करूया सुरुवातचा ब्लॉग। इथं पकडायचं असतं। बाबू चालली भाजीपाला घ्यायला। भाजीपाला नाही घ्यायचं, सॉरी। मग हे कशासाठी घेतलंय तू? बघा आता, भाजीपाला घ्यायचा नाही पण दिसलीच भाजी एखादी तर घ्यायला। तुमच्या आयुष्यात आलं का? काही नाही अजून तरी, मला माहिती आहे प्रोसिजर। बाबू चला आम्ही चाललो, बाय। इथून सुरू झालाय उंबरठाणचा बाजार। हे बघा, हे धान्य, गहू गहू नाही, भात आहे, भात, भाताची साळ आहे ही। हे जमा करते व्यापारी इथून। आवाजाचा प्रॉब्लेम होईल, खूप आवाज आहे, गर्दी आहे खूप इथं। बघू शकता आदिवासी भागातील बाजार किती मोठा भरतोय। आज तरी कमी आहे हे कोविडमुळे, कोविडमुळे थोडंसं कमी पण झालं आणि दुपारी 12-1 नंतर थोडासा बाजार पण कमी होऊन जातो। 12-1 वाजेपर्यंत खूप भर असतो बाजाराला, तेव्हा खूप गर्दी असते इथं। इथून मसिक नीडच्या सगळ्या वस्तू आपल्याला इथं या बाजारात बघायला मिळतात। बघा कोविडच्या काळातही इथे किती गर्दी आहे या गावात, आणि सगळे विदाउट मास्क आहे तुम्हाला दिसत असेल। ॲक्च्युली आम्ही तनिषाला काही बाजारातून नाही घेते, दुकानातूनच घेतोय। काल आमचं यायचं लक्षातच नाही भांड्यांचा। टॉप सुंदर सुंदर भेटतात इथे, सगळे गुजरातचा माल येतो ना, वाजद्याहून लोक येतात। वाजदा सुरतकडून माल असतोय, सुरतचा माल असतो इकडे कपड्यांचा सगळा। हो, नंबर ऑफ व्हरायटीज आहेत कपड्यांच्या। अक्षदाला टॉप घ्यायचा होता, तिने मला घ्यायला सांगितलं। काय संगमनेरचे लोक इथे टॉप घ्यायला सांगतात, तिने मला सांगितलेलं आहे। कसा वाटला बाबूचा ड्रेस तुम्हाला नक्की कळवा कमेंट मध्ये। आम्ही हा ड्रेस फायनल केला, हा काढला। हो मग केला फायनल। आता हा बाबूला फ्रेम भेटली का? पप्पांनी घेतली बघ तिला, आपण जाऊ घेऊन। आपण विचार करून घेऊ का? आम्ही आम्हाला टी शर्ट पप्पांना।
ब्लॉगिंग करते हैं यूट्यूब पर, ब्लॉगिंग ब्लॉग डेली ब्लॉग लाइफस्टाइल ब्लॉग एक कर सकते हो, ट्राई करके देखो, ट्राई करके देखो 10 काम भाई सीखो कलर वापरलेला कधी तो बालपणात सांगते का नाही कलर खूप बरे कलर एकदम गिर जाएगा घेतला आम्ही हा एक घेतला दोन चलो अब बिल पेमेंट करके निकलते शेवटचं बिल केलं आणि मग वाटलं की आणखी काहीतरी बघू, शॉपिंग वाढत चालली आमची आता आणि मला काहीच नाही घेते, एवढी सगळी शॉपिंग केली आम्ही 1 2 3 4 उंबरठाण परिसरातून असेल सुरगाणा तालुक्यात तर उंबरठाणला नक्की या, आणि या दादांचं दुकान आहे, तुम्हाला नाव पण दाखवल्याचे मी, बाहेर रस्त्यावर माल असतो तसा माल नसतो यांच्याकडं, मस्त ब्रँडेड कपडा आहे, चांगला क्वालिटी माल मिळतोय, तर या सगळ्यांनी आलो आहे आम्ही आता घरी शॉपिंग करून, भरपूर वेळ गेला, जवळजवळ 2 तास आमचे उंबरठाणमध्ये गावात गेले बाजारामध्ये फिरायला गेला त्याला, तर आता आम्ही सगळी शॉपिंग करून आलो आहे, छोट्या मोठ्याच वस्तू घेतल्या खूप काही, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उंबरठाणचा बाजार पण आवडला असेल, खूप जास्त काही डिटेल दाखवलं नाही बाजार, आम्ही पाहिलं होतं फिरत, गाडी होती आमच्याकडे त्यामुळे रोडनी जेवढं जेवढं दिसतं तेवढं तुम्हाला दाखवलं आहे आम्ही, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह.